नमस्कार, मी प्रतिनिधी भीमराव तुरुकमारे, बहुजन इथं लाईव्ह आपण पाहत आहात. मनोज गाटले यांच्याकडून वरोरा इथून मिळालेल्या माहितीनुसार संग्रामगिरी रामदिगी बौद्ध संस्कृतीचे पावनभूमी असलेल्या देशविदेशातील हजारो बौद्ध भीमसैनिक येथील दरवर्षी येत असतात. 30-31 मोठा धम्म मेळाव्याचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो. मंगळवारी बौद्ध भीमसैनिकांनी तहसील कार्यालय चिमूर इथे धडक मोर्चाचं आयोजन केलेलं होतं. तहसीलदारामार्फत शासनाला निवेदन पाठवले. ज्ञानज्योती महास्थवीर व भिक्खू संघाचे नेतृत्व आज दुपारी 12:30 तक्षशिला बुद्धविहार इथून मुख मोर्चाला सुरुवात झाली. तहसील कार्यालय चिमूरच्या परिसरामध्ये मोर्चाचे रूपांतर सभेत निर्माण झाले. सभेमध्ये सिक्कीमचे माजी राज्यपाल रासू गवई यांच्या पत्नी डॉक्टर कमलाताई गवई, पिरी पाचे, राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कावाळेसाहेब, माजी आमदार डॉक्टर अविनाश रजूकर, भारिप आमसेपचे माननीय श्री कुशल मेश्राम, वन हक्क समितीचे अध्यक्ष रामकृष्ण वाघ आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. संग्रामगिरीतील 99 हेक्टर आर जागा उपविभागीय अधिकारी यांच्या शिफारशीनुसार सामाजिक केंद्रासाठी व सामाजिक कामाकरिता देण्यात यावी. वन विभागाने वाहतूक पावती बंद करण्यात यावी. रस्ता 20 तास सुरू ठेवण्यात यावा. या परिसरातील नागरिकांच्या संरक्षणाकरता सौर कुंपण करण्यात यावे. यादी मागण्यासह भीमसैनिक, बौद्ध बांधव, भिक्खू संघासहित निवेदन उपविभागीय अधिकारी भैयासाहेब बेहरे यांना देण्यात आलेल्या होतं. त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध बांधव या ठिकाणी आलेले होते. पाहूया एक रिपोर्ट.